महापूर आणि कोरोना आपत्ती काळातील पाटबंधारे कर माफ करा आणि यासोबतच ऊस बिलातून पाटबंधारे कराची वसुली तात्काळ थांबवा अशी मागणी आंदोलन अंकुश यांनी सांगली इथल्या पाटबंधारे विभागाकडे केली आहे। शिरोळ तालुक्यात 2019-21 मध्ये महापूर येऊन शेती पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। पिकांना दर नाही, मागील 3 वर्ष महापूर कोरोना आपत्ती यामधून शेतकरी आणि शेती सावरते तो सावरते तोच पीक नुकसान भरपाईमध्येही सरकारनं वाऱ्यावर सोडून दिलं। शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। अशा प्रतिकूल परिस्थितीत 3 वर्षात शेती तोटा सहन करून शेतकरी शेत पिकवत आहे। सर्व शेतकऱ्यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती असून आपल्याला याची जाणीव असतानाही आपणाकडून बळजबरीनं ऊस बिलातून मायनर कर आणि वसुलीची कारवाई शेतकऱ्यांच्या संमतीविना सुरू आहे। परिस्थितीनं आधीच निम्म अर्ध मारलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण मारण्याची ही वसुलीची कारवाई अत्यंत बेजबाबदारपणाची आणि माणुसकी नसल्याचं दर्शवणारी आहे। याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। 2021 आणि 2019 मध्ये आपत्तीचा विचार करून 3 वर्षांचा पाटबंधारे मायनर कर आपण माफ करावा, वसूल केला असल्यास तो परत करावा अशी विनंती अंकुश आंदोलनकर्त्यांनी केली आहे। त्या बिलातून शेतकऱ्यांच्या संमती विना पाटबंधारे कर मागच्या हंगामात आणि या हंगामात सुद्धा वसूल करण्याचं धोरण ठेवलेलं आहे। आमच्या आंदोलन अंकुश संघटनेचे तालुका प्रमुख दीपक पाटील यांनी कालच त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर 2019 चा महापूर असेल किंवा 2021 चा महापूर असेल आणि मधल्या काळातली 2 वर्षाची कोरोना आपत्ती असेल, या 2019-20 आणि 2021 सालचा पाटबंधारे कर हा राज्य शासनानं माफ करावा म्हणून आम्ही कालच सांगली जिल्हा पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर कार्यकारी अभियंत्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि साखर कारखाने विनासंमती शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून जे पाटबंधारे कर वसूल करतात तो तात्काळ थांबवा आणि राज्य शासनाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या 3 वर्षाचा पाटबंधारे कर अजिबात वसूल करू नये म्हणून काल आम्ही त्यांना विनंती केली आहे। माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की पाटबंधारे कर आता या 3 वर्षाचा शेतकऱ्यांनी अजिबात भरू नये, कारण ह्या लागोपाठच्या आपत्तीमुळे संपूर्ण ऊस शेती या भागातील उद्ध्वस्त झालेली आहे। कारखान्यांनी पूर्वबाधित ऊस तोडण्यास टाळाटाळ केल्यामुळे शेतकऱ्यांचं जास्तच नुकसान झालेलं आहे आणि राज्य शासनानं सुद्धा नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा विचार करून शेतकरी फार मोठ्या आर्थिक अडचणीत आहे आणि राज्य शासनानं 3 वर्षाचा कर माफ केला तर राज्य शासन काही अडचणीत येणार नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांनी कुठलाही पाटबंधारे कर मागच्या 3 वर्षाचा अजिबात भरू नये अशी माझी सगळी शेतकऱ्यांना विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।